नमस्कार, मी कृष्णा, जे अँड के रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आपल्यासमोर आहे. मी आज आपल्यासोबत डिस्कस करणार आहे की बऱ्याच वेळा आमचे क्लायंट आमच्या कन्सल्टन्सीमध्ये येत आहेत तेव्हा हेच क्वेश्चन विचारतात की एखादी प्रॉपर्टी परचेस करायची आहे किंवा एखादी प्रॉपर्टी सेल करायची आहे तर त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील किंवा ते कोणकोणते डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत, तर त्याबद्दल मी डिस्कस करणार आहे. आपल्याला प्रॉपर्टी घेत असाल किंवा सेल करीत असाल, जर घेत असाल प्रॉपर्टी त्यामध्ये मग कमर्शियल असेल, रेसिडेन्शियल असेल किंवा इंडस्ट्रीयल असेल किंवा प्लॉट असेल किंवा एखादी जागा असेल, तर ही सगळी प्रॉपर्टी आपण ज्यावेळेस परचेस करीत आहोत तर त्यावेळेस काही डॉक्युमेंट्सवर एकदम बारकाईने लक्ष देणं ही अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे सर्च रिपोर्ट. सर्च रिपोर्ट आपण एकदम काळजीपूर्वक, जो कोणता ओनर सेल करणार आहे तर तो सेल करणारा ओनर त्यामध्ये मेन्शन आहे का, आणि पूर्ण सर्च रिपोर्ट. आपण सर्च रिपोर्ट साधारणतः अप टू 30 वर्षापर्यंतचा सर्च रिपोर्ट काढू शकतो, तो एखाद्या वकिलाद्वारे आपण तो सर्च रिपोर्ट काढू शकतो. त्यानंतर दुसरं अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट्स म्हणजे त्यामध्ये सर्च टायटल, टायटल डॉक्युमेंट्स. टायटल डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला सेल डीड असेल, त्यानंतर कन्व्हेन्स डीड असेल, ॲग्रीमेंट टू सेल असेल किंवा गिफ्ट डीड असेल, अशा पद्धतीचे जे काही डॉक्युमेंट्सचे प्रकार आहेत तो आपल्याला त्यामध्ये आहे का ते अत्यंत महत्त्वाचं आहे पाहणं. जो कोणता ओनर आपल्याला सेल करतो आहे त्यांचं नाव, त्यांच्या नावाद्वारे ती गिफ्ट डीड असेल किंवा सेल डीड असेल किंवा ॲग्रीमेंट टू सेल असेल, तर ते आपल्याला पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर का कदाचित एखादी प्रॉपर्टी फ्लॅट असेल, एखाद्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट असेल किंवा शॉप असेल, तर अशा पद्धतीची जर का प्रॉपर्टी आपण घेत असेल तर त्यामध्ये प्लॅन सँक्शन लेटर आपण पाहणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या कोणत्या अथॉरिटीद्वारे, अथॉरिटी म्हणजे उदाहरणार्थ जर का एखादी प्रॉपर्टी ग्रामपंचायतच्या अंडर असेल किंवा महानगरपालिकेच्या अंडर असेल, व्हॉट एव्हर, कोणत्याही अथॉरिटीच्या अंतर्गत जर असेल तर त्या अथॉरिटींनी त्यांना प्लॅन सँक्शन केला आहे का, तर हे डॉक्युमेंट, प्लॅन सँक्शनचे डॉक्युमेंट्स पाहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासोबत त्याच अथॉरिटीनी आपल्याला कम्प्लिशन, म्हणजे एखादा प्रोजेक्ट तयार झालेला आहे, पूर्ण बनवलेला आहे आणि त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलं आहे का, ते पण कम्प्लिशन सर्टिफिकेट पाहणं पण आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबत जेव्हा तुम्ही सँक्शन, एखादी प्रॉपर्टी असेल की ती त्याचं पोजिशन घेतलेलं आहे तर पोजिशन लेटर आपण पाहणं गरजेचं आहे. एखादा ओनर सेल करणारा जो कोणी सेलर असेल तर त्या सेलरचं नाव आणि पोजिशन लेटरवरचं नाव ते आपण मॅच करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला कसलाही आपली फसवणूक होऊ नये किंवा कशाही पद्धतीची आपली फसवणूक किंवा आपली लुबडणूक होऊ नये, यासाठी पोजिशन लेटर आणि जो कोणी सेल करणारा व्यक्ती आहे त्यावरील एकच नाव आहे का ते आपण पाहणं गरजेचं आहे. जर का समजा एखादी प्रॉपर्टी सेल याच्या म्हणजे बँकेचं लोन असेल, बँक लोन असेल तर त्या प्रॉपर्टीवर जर बँक लोन असेल तर त्या बँक लोन किंवा त्या बँकेच्या कस्टडीमध्ये LOD म्हणजेच लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स काय काय त्या बँकेच्या कस्टडीमध्ये आहेत ते पण आपण पाहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर जर का आपण पाहिलं तर ते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स असेल, प्रॉपर्टी टॅक्सची रिसीट असेल किंवा इलेक्ट्रिसिटी बिलची रिसीट असेल, त्यानंतर हे डॉक्युमेंट्स आपण चेक करून घेणं गरजेचं आहे. जो कोणी विकणारी व्यक्ती आहे आणि त्या डॉक्युमेंट्सवर असणारं नाव, ही दोन्ही व्यक्ती एकच असलं पाहिजे, हे त्या प्रॉपर्टी टॅक्स किंवा इलेक्ट्रिसिटीच्या बिलावरून ते आपल्याला कळतं. या व्यतिरिक्त एखादी सोसायटी असेल, त्या सोसायटीमध्ये सोसायटी फर्म झालेली असेल तर त्या सोसायटीकडून आपल्याला NOC मिळणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून त्या सोसायटीचे सगळे पूर्ण प्रकारचे ड्यूज, ज्याच्यामध्ये मेंटेनन्स असेल किंवा बाकीचे कोणते कसल्याही प्रकारचे ड्यूज नाहीत, अशी NOC त्या सोसायटीकडून मिळणं अत्यंत गरजेचं आहे. तेही डॉक्युमेंट्स आपण घेणं गरजेचं आहे परचेस करतेवेळी. या व्यतिरिक्त जर का कदाचित पार्किंग असेल, त्या प्रॉपर्टीसोबत पार्किंग असेल तर त्या पार्किंगचं पार्किंग लेटर देखील आपण पाहणं किंवा घेणं ते गरजेचं आहे. अशा पद्धतीचे विविध डॉक्युमेंट्स आपण वर मेन्शन केल्याप्रमाणे ते पाहणं गरजेचं आहे. ते व्हेरीफाय करून जर का आपण प्रॉपर्टी घेतली किंवा आपण ती प्रॉपर्टी घेत असाल तर त्याच्यामध्ये
आपली फसवणूक होण्याचे चान्सेसेस कमी आहेत. तर अशा पद्धतीने जर का सगळे डॉक्युमेंट्स आपण पाहिले तर आपली फसवणूक होणार नाही, म्हणून वरील डॉक्युमेंट्सची आपण सगळे डॉक्युमेंट्स पाहून काळजी घेणे आणि अशा पद्धतीने काळजीने प्रॉपर्टी परचेस करणं हे गरजेचं आहे. अशा पद्धतीचे विविध माहितीवर व्हिडिओज मी बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्याला वेगवेगळ्या विषयावर जर का व्हिडिओज बनवायचे माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये मेन्शन करा की कोणत्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवू. अशा पद्धतीचे विविध व्हिडिओज मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे. धन्यवाद.